हाय फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मैथमेटिक्स। विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 4 बघतोय रे 7वीचं, अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स। मागच्या लेक्चरला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय ते फाइंड आउट केलं होतं। कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, दोन अँगलची ॲडिशन जर 90 डिग्री असेल, ठीक आहे, त्यांना म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। ते दोन अँगल वेगवेगळे असतील तरी चालतील, किंवा ॲडजस्टंट असतील तरी चालतील। फक्त एकच कंडिशन डोक्यात लक्षात ठेवा, ॲडिशन 90 डिग्री पाहिजे, तेव्हा त्यांना म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल। आज शिकायचं आहे आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, दोन अँगलची ॲडिशन जर 180 डिग्री असेल त्यांना म्हणतात सप्लिमेंटरी अँगल्स। इफ सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री, देन दोज अँगल्स आर सेड टू बी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर। एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी म्हटले जातात। जसं एक अँगल आहे 100 डिग्री, दुसरा आहे 80, दोघींची बेरीज 180, तर 100चा सप्लिमेंटरी किती असेल, 100चा सप्लिमेंटरी 80 आणि 80चा सप्लिमेंटरी 100। सॉरी, इथे मी कॉम्प्लिमेंटरी लिहिलं होतं, काय पाहिजे सप्लिमेंटरी। एकदा चेक करून घ्या बेटा, इफ सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री, देन दोज अँगल्स आर सेड टू बी सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी एक बघितलं, दोन वेगवेगळे अँगल काढतो रे मी। हा आहे माझा 70 डिग्रीचा अँगल, त्याचं नाव आहे ABC, ठीक आहे, आणि हा काढतो मी 120 डिग्रीचा, त्याचं नाव आहे PQR। तुम्ही बेरीज कराल तर काय होईल, 120 आणि 70 किती होतात बघा, तर 190। ते 190 म्हणजे सप्लिमेंटरी आहे का, नाही। मग मी काय करतो, याला 110 करून घेतो। आता बघा, तर 110 आणि 70 180 म्हणजे काय सप्लिमेंटरी। अँगल ABC प्लस अँगल PQR 180 डिग्री, देअरफोर अँगल ABC अँड अँगल PQR आर सप्लिमेंटरी अँगल्स। हे काय आहे, सप्लिमेंटरी अँगल्स आहे। ठीक आहे बेटा, असं बनवू शकता, दोन ॲडजस्टंट अँगल पण राहू शकतात। बघा, स्ट्रेट लाईनचं माप 180 डिग्री असतं ना, ते दोन अँगल काढतो मी। पहिल्या अँगलचं नाव आहे ABC, दुसरं नाव ABD। हा आहे सपोज 130 डिग्री आणि हा 50 डिग्री, ठीक आहे, 130 आणि 50 किती होतात, 180, म्हणजे काय झाले, दोघी सप्लिमेंटरी। इथे काय म्हणाल तुम्ही, अँगल ABC अँड अँगल ABD आर सप्लिमेंटरी अँगल्स। म्हणजे यासाठी अशी काही कंडिशन नाही आहे की अँगल वेगवेगळे पाहिजे किंवा अँगल जवळ पाहिजे। कोणतेही दोन अँगल असतील तरी चालेल, एक अँगल क्लासमध्ये आणि एक अँगल तुमच्या घरी आहे तरी चालेल। क्लासमध्ये अँगल काढला आहे मी 120 डिग्रीचा, तुमच्या घरी एक अँगल आहे 60 डिग्रीचा, तरी दोघी काय असतील, सप्लिमेंटरी, कारण त्यांची बेरीज किती आहे, 180 डिग्री। ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 17 सुरुवात करणार आहे। खूप सोपा आहे, ज्याला मागचा प्रॅक्टिस सेट समजला आहे तो हा प्रॅक्टिस सेट सहज सॉल्व करू शकतो। ठीक आहे, फक्त लक्षात ठेवायचं, दोन सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते। सो क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिवन बिलो। जो अँगल दिला आहे त्याचा सप्लिमेंट शोधायचा, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल शोधायचा। मग फर्स्ट स्टेप काय, जसं आपण कॉम्प्लिमेंटरीला करायचो तसंच अँगल एक्स मानून घ्यायचं। लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी X डिग्री, म्हणजे 15 डिग्रीचा सप्लिमेंटरी काय मानला, X डिग्री, म्हणजे जर दोघी सप्लिमेंटरी आहे, देअरफोर 15 डिग्री आणि X डिग्री याची ॲडिशन किती येईल, 180 डिग्री। ओके, सो पॉझिटिव्ह काय होईल, निगेटिव्ह, X डिग्री इक्वल टू 180 डिग्री मायनस 15 डिग्री।
So x degree is equal to 165 degree. चलो x की वैल्यू कितनी आ गई 165 मा फाइनल आंसर. देयरफोर द मेजर ऑफ सप्लीमेंट्स ऑफ एंगल 15 डिग्री इज 165 डिग्री. सो दिस इज युअर फाइनल आंसर. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2. 0 डिग्रीचा सप्लिमेंटरी काढायचा आहे. 0 मध्ये किती ऍड केले की 180 होतील, 180. म्हणून 0 चा सप्लिमेंटरी 180. उत्तर कसं काढायचं, प्रोसेस फिक्स आहे. पहिले सप्लिमेंटरी अँगल x डिग्री मानून घ्यायचा. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री. म्हणजे 0 आणि x काय झाले आता, सप्लिमेंटरी. देअरफोर 0 डिग्री प्लस x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफोर x डिग्री हा काय राहील, 180 डिग्री. पॉझिटिवचा काय होईल, निगेटिव्ह. सो x डिग्री किती आला, 180. 180 उत्तर आलं आहे. मग आन्सर नाव टाकायचं. देअरफोर द मेजर ऑफ सप्लिमेंट्स ऑफ अँगल 0 डिग्री इज 180 डिग्री. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3. ए डिग्री, ए डिग्रीचा सप्लिमेंटरी काढायचा आहे. काय मानून घ्यायचं पहिले, एक्स. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ ए डिग्री बी एक्स डिग्री. ए डिग्रीचा सप्लिमेंटरी काय मानला, एक्स. देअरफोर ए डिग्री आणि एक्स हे दोघी काय झाले आता, सप्लिमेंटरी. बेरीज 180 असेल, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. सो 180 हा पॉझिटिव्ह काय होईल, निगेटिव्ह. ह्याच्यापुढे तुम्ही जाऊ शकत नाही बेटा. का, 180 हा नंबर आहे, ए हा व्हेरिएबल आहे, ठीक आहे. सबट्रॅक्शन होणार नाही, अनलाईक टर्म आहे. सो फायनल आन्सर, आन्सर नाव टाकायचं. देअरफोर द मेजर ऑफ सप्लिमेंट्स ऑफ ए डिग्री इज 180 डिग्री मायनस ए डिग्री, ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये 5 प्रश्न आहे. 3 मी सॉल्व केले, 3 तुम्हाला सॉल्व करायचे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. काय अँगल दिले, यूज देम टू मेक पेयर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी या सप्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या जोड्या लिहायच्या आहेत, सप्लिमेंटरी अँगलच्या जोड्या लिहायच्या आहेत. खूप सोपं काम आहे. बघा, पहिले आपण एक काम करू, कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या जोड्या लिहून घेऊ. पेयर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. बेटा जोड्या आहेत तर क्रमांक टाकावं लागतील. हां, डायरेक्ट एकत्र सगळे अँगल लिहायचे नाही, जोड्या म्हणजे दोन दोन अँगलच्या जोडे तयार होणार. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय सांगा, बेरीज 90 यायला पाहिजे. मग कसा विचार करायचा, 60 आहे, 60 किती मिळवलं तर 90 होतात, 30. मग 30 आहे का, आहे. हे पहिली जोडी झाली. हां, अँगल बी आणि अँगल एन. अँगल बी बस एवढं लिहायचं, अँगल एन बरोबर समजतील, 60 आणि 30 90. चला पहिल्याचं काम झालं. 75 मध्ये किती मिळवलं की 90 होतात, 15 आहे का, आहे. कोणते अँगल आहे, डी आणि एफ. सेकंड अँगल डी अँड अँगल एफ. आता हे अँगल परत परत घ्यायची नाही, हा कॉम्प्लिमेंटरीच्या वेळेस. एक झाला, दोन झाला, 30 तर झाला आहे. 0 0 मध्ये किती मिळवले की 90 होतील, 90. तर 0 आणि 90 ची जोडी बघा, आहे. अँगल ई, अँगल ई अँड अँगल वाय, ठीक आहे.
एक दोन तीन चार पाच सात झाले, 150 120 येणार नाही. 150 ऑलरेडी मोठा आहे. 150 मध्ये किती मिळवलं की 90 होतील, शक्य नाही. ते किती जोड्या येतील, फक्त 3. परत एकदा सांगतो, 60 तिच्यामध्ये 30 उडवायची, पहिली जोडी बी आणि एन. 75 मध्ये 15 उडवायची, डी आणि एफ. नंतर 0 मध्ये 90 मिळवायचे, ई आणि वाय. आता सप्लिमेंटरी अँगल्स. सो इथे लिहायचं पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. बेरीज किती यायला पाहिजे, आता 180. आता मी काय करतो माहिती का, ज्या खुणा केल्या आहेत ना हे पुसून टाकतो. आता आपल्याला वेगवेगळ्या जोड्या बनवायच्या आहेत, फक्त बेरीज 180 यायला पाहिजे. आता मला सांगा पहिला अँगल किती आहे, 60. 60 मध्ये किती मिळवलं की 180 होतात, 120. मग आता 60 120 आहे, बरोबर आहे. बी आणि जी, अँगल बी अँड अँगल जी. सेकंड, 2 नंबर कडे येऊ. 75 मध्ये किती मिळवावं लागतील 180 साठी, 105. 105 आहे का, बघा 75 105 आहे का, नाही जोडी होणार नाही, ठीक आहे. तिसरं, 30 मध्ये किती मिळवलं की 180 होतात, 150 150 आहे का, आहे ना. सो एन अँड जे अँड जे, ओके. 0 मध्ये किती मिळवले की 180 होतील, 180. मग 0 180 आहे का, नाही जोडी येणार नाही. 90 90 मध्ये किती मिळवले की 180 होतात, 90. परत दुसरा 90 आहे का, नाही तोच आहे, चालणार नाही. 15 मध्ये किती मिळवले की 180 होतात, बोला. 165 165 आहे का, नाही. फक्त किती जोड्या होतील, मग 2 खुणा केल्या म्हणजे काय, हे अँगल घेतले गेले जातात. येतं आहे लक्षात, काय करायचं तुम्हाला, म्हणजे परत परत तेच अँगल रिपीट होणार नाही. परत एकदा रिपीट करू बेटा, चलो एका मिनटाच्या आत मी परत एकदा रिपीट करतो. काय करायचं बघा, पहिला अँगल घ्यायचा 60 60 मध्ये किती मिळवलं की 180 होतात, 120. बीची जोडी जी सोबत, बी जी म्हणजे बी आणि जी आता परत घ्यायचे नाही. 75 मध्ये किती मिळवलं की 180 105 105 आहे का, नाही. म्हणजे हा डी घेतला गेला, त्याची जोडी भेटली नाही, परत त्याला घ्यायचा नाही. 105 इथे आहे का, नाही. 30 मध्ये किती मिळवलं की 150 180 होतात, 150. एन अँड जे, एन अँड जे. 0 मध्ये 180 मिळवावं लागतील, 180 आहे का, नाही, हा येणार नाही. 90 मध्ये 90 मिळवावं लागतील, परत दुसरा 90 आहे का, नाही. 15 मध्ये 165 मिळवावं लागतील, 165 आहे का, नाही. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. असं जर तुम्ही खुणा करून घेतल्या तर तुम्हाला हा कठीण प्रॉब्लेमसुद्धा खूप सोपा वाटेल. जर तसं नाही केलं तर तुम्हाला असं वाटेल की आपण अँगल हे परत 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 घेतो आहे. त्या जोड्या जर रिपीट झाल्या तर त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3. इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँगल वाय इक्वल टू 90. काढू आपण एक ट्रायंगल, त्यात वाय हा 90 डिग्रीचा. आता तुम्हाला समजायला पाहिजे की हा वाय आहे, हा आपण झेड घेऊया एक्स, बरोबर. किती डिग्री हा 90 डिग्री, काटकोन आहे. वॉट काइंड ऑफ पेअर डू अँगल एक्स अँड अँगल झेड मेक. अँगल एक्स आणि अँगल झेड कोणत्या प्रकारची जोडी बनवतात, म्हणजे अँगल एक्स आणि झेडची जर बेरीज 90 आली तर कोणती जोडी बनेल, कॉम्प्लिमेंटरीची. अँगल एक्स आणि झेडची बेरीज जर 180 आली तर कोणती जोडी बनेल, सप्लिमेंटरी. आपण चेक करू, त्यासाठी आपल्याला एक्स प्लस झेड काढावं लागेल. मग आपल्याला हा नियम माहिती का रे, की कोणत्याही ट्रायंगलमध्ये तिघी अँगलची ॲडिशन किती असते, 180 डिग्री. ती लिहू आपण. सो वी नो दॅट प्रॉपर्टी, ती हां व्यवस्थित पाठ ठेवायची. वी नो दॅट द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. देअरफोर इन ट्रायंगल एक्स वाय झेड, ट्रायंगल एक्स वाय झेड मध्ये अँगल एक्स प्लस अँगल वाय प्लस अँगल झेड इज इक्वल टू किती राहील, 180 डिग्री. किंमत टाका, एक्स तर आपल्याला माहिती नाही पण फिगरमध्ये वाय 90 90 आहे. चलो व्हॅल्यू पुट करेंगे, 90 डिग्री. अँगल झेड इक्वल टू 180 डिग्री. सो पॉझिटिव्ह 90 क्या होगा, निगेटिव्ह राईट साइड मे, ठीक आहे. सो अँगल एक्स
प्लस एंगल जेड इज इक्वल टू 180 डिग्री माइनस 90 डिग्री. सो वी गेट द सब्ट्रैक्शन 90 डिग्री. एंगल एक्स प्लस एंगल जेड इज इक्वल टू 90 डिग्री. अरे वो दोन एंगल की बेरीज जर 90 देते तो कोणते एंगल असतात ते? कॉम्प्लिमेंटरी. वेरी गुड. सो इथे लिहायचं देअर फोर एंगल एक्स एंड एंगल जेड मेक अ पेयर ऑफ कॉम्प्लिमेंटरी एंगल्स. पेयर ऑफ कॉम्प्लिमेंटरी एंगल्स. साध सरळ सोपं लॉजिक आहे, काहीच घाबरायचं नाही. हा प्रश्न जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर समजून घ्या की तुमचा अभ्यास कुठेतरी कमी पडतो आहे.